ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर वेळकाढूपणा करणाऱ्या राज्य सरकारने आज चक्क पळपुटेपणा केल्याचा घणाघाती आरोप भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज न्यायालयाची सुनावणी झाल्यावर केला. तसेच आज जी राज्य सरकारने चूक केली ती पुन्हा पुढच्या सुनावणीत करू नये अशी सूचना बावनकुळे यांनी यावेळी दिली. आज सुप्रीम कोर्टमध्ये ओबीसीच्या आरक्षणाच्या सुनावणीमध्ये मी इंटरव्हेन्शन केलं होतं, पण ही केस 2 दिवसांनी पुन्हा पुढे ढकलण्यात आली. राज्य सरकारच्या वकिलांनी 2 दिवस वाळवून घेतले आणि सांगितलं की 15/12/2021 जो सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे तो रिकॉल आम्हाला करायचा आहे. राज्य सरकारच्या वकिलांनी 4 दिवसापूर्वी करता आलं असतं, पण ऐन वेळेवर जेव्हा सेंट्रल गव्हर्नमेंट, राज्य सरकार, मध्य प्रदेश सरकार आणि आमचे इंटरव्हेन्शन असताना ना, आज आम्ही पूर्ण तयारी केली असताना राज्य सरकारने पुन्हा पळफुटेपणा केला आणि ओबीसी आरक्षणाच्या केसमध्ये पुन्हा वेळकाढूपणा केला. राज्य सरकार हे पहिल्यापासूनच ओबीसीच्या आरक्षणाच्या विरोधात आहे. मागच्या 2 वर्ष जसा वेळकाढूपणा केला, 13/12/2019 पासून आत्तापर्यंत वेळकाढूपणा केला आणि आजही पळपुटेपणा केला, तर राज्य सरकार गंभीर नाही आहे आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने पुन्हा 2 दिवस वाढवून दिलेले आहे. राज्य सरकारचे मंत्री हे नुसते स्टेटमेंट करतात पण वकील तयारी करत नाही, राज्य सरकार तयारी करत नाही, राज्य सरकार गंभीर नाही, ओबीसी समाजाला आरक्षण देण्याकरता गंभीर नाही. यांच्या चुकामुळं आज अनेक ओबीसीच्या सीट्स ओपनमध्ये लढावं लागत आहे आणि म्हणून मला असं वाटतं आज जे राज्य सरकारने चूक केली पुन्हा ही चूक परवा करू नये अशी राज्य सरकारला आमच्या सूचना आहेत.